नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वी परिसर अभ्यास भाग 1 चा 25 वा सामाजिक आरोग्य याचा स्वाध्याय अभ्यास. चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न. तर प्रश्न पहिला आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. एक आहे, निरामयतेमुळे आपल्यातील मित्रत्वाची भावना वाढते. उत्तर आहे मित्रत्वाची. पुढे आहे, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्नलिकेत मध्येही सुद्धा कर्करोग होऊ शकतो. ही आहे, अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्यांचे तसेच मूत्राशयाचे रोग होतात. पुढे आहेत ई, देशाची प्रगती आणि विकास यांतील सर्वात महत्वाचा घटक म्हणजे देशातील लोक. व आहे, व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजाचे आरोग्य व सार्वजनिक स्वच्छता प्राप्त करता येते. उत्तर आहे देशातील लोक. सेकंड उत्तर आहे आरोग्य आणि थर्ड उत्तर आहे स्वच्छता. प्रश्न 2 आहे, खालील वाक्य चुकी बरोबर ते सांगा. चुकीचे विधान दुरुस्त करून पुन्हा लिहा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर अ आहे, प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. तर उत्तर चूक. तर बरोबर वाक्य काय आहे, अस्वच्छता, प्रदूषण, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटक दंशापासून होणारे आजार सामाजिक आरोग्य धोक्यामध्ये आणते. पुढे आहे, सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. तर उत्तर आहे बरोबर. पुढे आहेत ई, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. उत्तर आहे बरोबर. ई आहे, आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. उत्तर आहे चूक. तर आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येते. पुढे आहे 3, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ आहे, उत्तम आरोग्य कसे मिळवता येते. उत्तर आहे, पोषक आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळवता येते. आहे, सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते. उत्तर आहे, दूषित पाणी, प्रदूषण, कुपोषण, व्यसनाधीनता, अज्ञान व अंधश्रद्धा इत्यादी सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक आहे. पुढचा आहे ई, तंबाखू खाण्याचे घातक परिणाम कोणते. उत्तर आहे, एक, तंबाखूमुळे तोंडाचा कर्करोग होतो. 2 आहे, तोंडामध्ये हळूहळू व्रण पडतात. 3, व्रणांच्या मोठमोठ्या जखमा होतात, काही दिवसांनी त्याच्या गाठी होतात. 4, तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. कर्करोग झालेल्या व्यक्तीला औषधोपचाराचाही त्रास होत राहतो, कधी कधी मृत्यू देखील ओढवतो. तंबाखू पोटात गेल्यावर पोटाच्या निरनिराळ्या तक्रारी सुरू होतात. ही आहे, मद्यपानाचे घातक परिणाम कोणते. उत्तर आहे, अति मद्यपानामुळे यकृताचे, आतड्यांचे तसे मूत्राशयाचे रोग होतात. 2 आहे, मद्यपानामुळे गुंगी येते व मेंदूवरील नियंत्रण सुटते. 3 आहे, कुटुंबे उद्ध्वस्त होतात. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 5वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.